हांव विजेश नायक, हांव ह्या पाठांचो भियलो, पार्ट 27, गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स. फाल्यां आतां लोकसभेचें इलेक्शन आसा, सो आमच्या हांगासर ऑलमोस्ट सगळी तयारी जाल्ली आसा. हो एक पीम बूथ सीएन इन्स्ट्रक्टेड दिलेले आसा की सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन एक एक पीम बूथ आसूंक जाय, इको फ्रेंडली मॉडल सगळ्या. हो पीम बूथ, पीम बूथ म्हणजे सगळे लेडीज हे मॅनेज करतले. फॉर एक्झाम्पल आतां पुलींग स्टाफ आसा, मागीर पुलीस, सेक्युरिटी, हे सगळे लेडीज स्टाफ आसतले. सो आमच्या हांगासर ऑलमोस्ट सगळी तयारी जाल्ली आसा. सगळें कितें आसा जाल्यार फक्त फाल्यां टीम येतली, टिमी बरोबर जे कितें कितें वेवस्था सगळी कितें कितें केल्ली आसा ती सगळी बऱ्या पैकी केल्ली आसा. आनी बट खुबशे बरे बरे नवे नवे कितें हें केल्लें आसा. फॉर एक्झाम्पल सॉफ्ट ड्रिंक, मागीर कुलर, हे सगळे अरेंजमेंट केल्लेले आसा. डेकोरेशनाक कोण हेल्प केली? डेकोरेशन आमी सगळे एक एक हेका दिलेले आसा सगळे. त्या प्रमाणे हे सगळे डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट जाल्ले आहा. फक्त मातशे एक भायले मातशे थोडे उरल्या. ऑलमोस्ट सगळे 100% कंप्लीट केल्ले आहा. आतां टीम येतली, तेंकां सगळे रेडी मेळटले. तेंकां सगळे ओनली फॉर लेडीज मेळटले? खाली लेडीज ना, लेडीज म्हणजे फक्त स्टाफ, पुलींग स्टाफ आसतले. सगळे स्टाफ आसतले, पुलींग स्टाफ, मागीर पुलीस, पुलीस पर्सनल, सेक्युरिटी, हे सगळे लेडीज स्टाफ आसतले. म्हणजे पिंक बूथ म्हणजे मॅनेज बाय वुमन, वुमन ऑल वुमन. ओके, वोटर्स, वोटर्स भितर सगळे ते आहा तेच येतले वोटर्स. ओके, पण हांगा एक बरी गजाल एक जाता की सगळ्या अशे 18 इयर्स बीन गर्ल्स आसता पळय, तेंकां कळटा की हा पिंक बूथ आसा. सो तेंकां एक उमेद कशी येता पिंक बुथाचेर आमी वोट मारचे अशें खुबशे थारले आहा. सो येता ती दुसऱ्या पार्टांची हांगा मारपाक येता. ती एक मागीर तेंकां कळटा की हा अशें ना म्हणून आमच्या आपआपल्या पार्टानूच मारपाक जाय म्हणून.